पनवेल महानगर आणि परिसरात काम करणारी अनेक व्यक्तिमत्वे संस्था आहेत, त्यांचा झालेला गौरव, त्यांना मिळालेला पुरस्कार हा त्यांना आणखी काम करण्यास बळ देतो, असे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी गणेश कोळी संपादित पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त पनवेल टाइम्स सन्मान पुरस्कार सोहळ्याप्रसंगी पनवेल येथे केले. या पुरस्कार सोहळ्यास खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते डाकरू सोमण, कामगार नेते रायगड जिल्हा, काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत, ज्येष्ठ साहित्यिक रायगड भूषण, प्राध्यापक एल बी पाटील, सुप्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा गोडबोले, माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला, पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी उपस्थित होते. या समारंभात पनवेलचे नाव उंचविणाऱ्या व्यक्ती आणि सेवाव्रती संस्थांना पनवेल टाइम्स सन्मान पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. वर्धापन दिनानिमित्त पनवेल टाइम्सच्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या माझ्या स्वप्नातील पनवेल या निबंध स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यापुढे बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की पनवेल हा वेगाने विकसित होणारा तालुका आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ या भागात येणारे मोठमोठे प्रकल्प यामुळे पनवेलचे चित्र प्रत्येक वर्षागणिक बदलत चाललेलं आहे. व्यक्ती आणि संस्थांना मिळालेल्या पुरस्कारांमुळे पनवेलचा असाच गौरव वाढत राहू. समाजाने या पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती आणि संस्थांचा आदर्श घ्यावा असे सांगून पनवेल टाइम्सने कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वास आणि संस्थांना दिलेल्या पनवेल टाइम्स सन्मान पुरस्कार या उपक्रमाचे कौतुक केले. मनापासून अभिनंदन करतो. पनवेल आणि पनवेलचा सगळा परिसर हा आपल्या सगळ्यांच्या कर्तृत्वामुळे आणि आपल्या सगळ्यांच्या समाजातल्या योगदानामुळे हा आता मोठा होत चाललाय. जिल्ह्यात, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर पनवेलची प्रतिमा सकारात्मक बनवण्यासाठी तुमचं सगळ्यांचं योगदान आहे. त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्हाला त्यासाठी मनापासून धन्यवाद देतो. खरं तर आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची कर्मभूमी असलेला असा आपला पनवेल तालुका. या पनवेल तालुक्यामध्ये आता मुंबईच्या जवळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती विकास होत चाललेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. मूळ असलेली काय पनवेल तालुका, त्या पनवेल तालुक्यामध्ये आता पनवेल आणि बाहेरून येणाऱ्या प्रचंड लोकसंख्येच्या मुळे आता पनवेल हा सगळ्यात वेगानं विकसित होणारा अशा पद्धतीचा तालुका देखील बनत चाललाय. साहजिकच काय, या पनवेलला जसा इतिहास आहे तसं आता पुढच्या कालावधीमध्ये विमानतळ असेल, आपल्या परिसरामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या मोठ्या प्रकल्पांमुळे या पनवेल आणि परिसराचं चित्र प्रत्येक वर्षागणिक बदलत चाललेलं आहे आणि झपाट्यानं बदलत चाललेलं आहे. आणि त्यामुळे या सगळ्या पनवेल तालुक्यामध्ये मग ते राजकीय अशा पद्धतीचं या ठिकाणी चित्र असू द्या, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, क्रीडा प्रकारात असेल, सांस्कृतिक प्रकारात असेल,
या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी प्रचंड मोठा अशा पद्धतीचा अवकाश आहे. आपल्याला आपल्या कर्तृत्वाने ते व्याप्त आलंय आणि इतरांच्या पुढे आदर्श निर्माण करता आलाय म्हणून तुमचं विशेषत्वाने अभिनंदन केलं पाहिजे. आज मुंबईच्या आपण इतक्या जवळ की ज्यामुळे मुंबईमध्ये काय चाललंय हे आपल्याला दिसतंय. मुंबईच्या म्हणजे सगळ्या वर्तमानपत्र जसं गणेशजींचं आहे तशा मोठ्या साखळ्या वर्तमानपत्र आहेत. मोठी मोठी वर्तमानपत्र त्यांच्या पुरवण्या आपल्याकडे निघत राहतात आणि साहजिकरित्या त्यांच्या पुरवण्या मुख्य पानावरती त्यांच्या बातम्या असतात. तर तुलना तर सहजच आपण करतो की काय चाललंय मुंबईमध्ये, आपल्याकडे काय सुविधांच्या बाबतीमध्ये काय मुंबईमध्ये आहे, आपल्याकडे काय असलं पाहिजे. सांस्कृतिक क्षेत्रात आपल्याकडे नाट्यगृह आहे, काय असलं पाहिजे तिथे, अन्य ठिकाणी काय घडतंय याची तुलना आपण करतोय. आणि आता तर टीव्ही इंटरनेट याच्या माध्यमातून जगाशी आपण जोडलं गेलो. येणाऱ्या विमानतळाच्या मुळे जग आपल्या इथून मग आपापल्या डेस्टिनेशनला जाणार आहे. अशा वेळेला आपली स्पर्धा म्हणजे आपल्या परिसराची ही त्या जगाशी आहे आणि त्यामुळे त्या जगामध्ये जर आपल्याला सर्वोत्कृष्ट ठरायचं असेल तर त्याच्यासाठी आपापल्या परीने आपापल्या क्षेत्रात मोठं योगदान देण्याची आवश्यकता. आणि मला आनंद आहे की तो आपण सर्वजण आपल्या सर्व परिश्रमातून देत आहात आणि म्हणूनच गणेशजींचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. एलवी पाटील सरांनी सांगितलं कार्यक्रम अशा पद्धतीचे वेगवेगळे होत राहतात पण त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळी व्यक्तिमत्व पाहायला मिळतात, त्यांचं कार्य ऐकायला मिळतं, अनुभवायला मिळतं. या सगळ्यामुळे इतरांना अधिक काम करण्याची प्रेरणा ही साहजिकरित्या मिळत राहते. सुमन साहेबांनी आपल्या समोर एक फार सुंदर भाषण केलं आणि महत्वाची गोष्ट मला अशी वाटली की त्यांनी निवड केली होती की आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत त्यांचे काय गुण. आणि म्हणूनच ह्या सगळ्यांच्या भाषणातनं महत्वाची गोष्ट जर मला काही दिसली असेल तर ती म्हणजे निवड. खूप गोष्टी असतात करण्यासारख्या आणि आता तर खूपच असतात. प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी म्हणतात किंवा स्पॉइल्ड फॉर चॉईस म्हणतात तसे असंख्य गोष्टी आहेत करण्यासारख्या पण आपण त्यातलं काय करायला निवडतो. म्हणजे वर्धापन दिन, वाढदिवस हे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात, त्याच्यापैकी बहुतेक सगळे उधळपट्टी या कलमाखाली येतात. पण वर्धापन दिन कसा असावा ह्याचं उत्कृष्ट उदाहरण आज आपण इथे बघतो. त्यांनी तो वर्धापन दिन स्वतः पुरता नाही ठेवला, स्वतःचं कौतुक म्हणून नाही ठेवला, त्यांनी इतरांचंही कौतुक केलं. आणि काय लागतं माणसाला, आपण जे काही काम करतो त्याच्याबद्दल आपलं थोडंसं कौतुक व्हावं एवढीच इच्छा असते. जसं आता सोमण सर म्हणाले की घरी जाऊन कौतुक करा, म्हणजे थोडक्यात काय तर निवड महत्वाची. रत्नपारखीच आहेत असं म्हटलं पाहिजे गणेशजी की त्यांनी पनवेलमधून अशा माणसांना अशा संस्थांना निवडलं की ज्यांचं काम खरंच पुढे नेतंय, पनवेलला उंचावण्याचा प्रयत्न करत आहे. आता उंची ती आता वाढतेच ना, म्हणजे ती वाढतच गेली. ठीक आहे, आपण थांबू शकत नाही, आपल्या हातात तर काही नसतं, घरची शेती म्हणतात तसं ती आपली वाढतच गेली. पण मग मान उंचावून संपूर्ण जगाकडे तुच्छतेने बघायचं का लोकांसमोर नम्रतेने वाकून त्यांचे पाय पायाला नमस्कार करायचा, ही निवड आपली आहे. थोडक्यात काय निवड महत्वाची आहे सगळीकडेच. आता आपल्यासमोर इतके थोर आणि साहित्यिक आहेत, पत्रकार आहेत, लेखक आहेत. मी एक साधी टेलिव्हिजन सिरियल्स लिहिणारी व्यक्ती, मी जेव्हा आई कुठे काय करते सारखी मालिका लिहायला लागले ती बरी होती तेव्हा मी लिहित होते पहिले 1100 एपिसोड, आता मी ती लिहित नाही. पण मला रोज म्हणजे खोटं वाटेल अक्षरशः, कारण तेव्हा एकतर कोविडचाही काळ होता त्यामुळे लोक घरी होते, ते खूप जास्त टेलिव्हिजन बघायचे. पण रोज मला असे शेकडो मेसेजेस इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर वगैरे यायचे, ज्याच्यातले बहुतेक सगळे पुरुषांचे असायचे की तुम्ही आमच्या बायकांना फूस लावताय, तुम्ही आमच्या बायकांच्या मनात काहीतरी नाही त्या गोष्टी भरवताय, तुम्ही आमच्या घरात भांडणं लावताय. आणि ही खरी गोष्ट आहे, म्हणजे ते वाचून मला आश्चर्य वाटायचं की मी काय करते एवढं ह्याच्यामध्ये, की म्हणजे घराघरात भांडणं लावण्यासारखं मी काय करते. पण दोन बायकांचेही मला मेसेजेस यायचे की तुमच्या मालिकेमुळे कुठेतरी मला माझीच गोष्ट सांगितली जाते असं वाटतंय, किंवा तुमच्या मालिकेमुळे कुठेतरी मला कॉन्फिडन्स येतोय की मी ही घराबाहेर पडून काहीतरी करू शकते आणि माझ्यावर जो अन्याय होतोय त्याच्या विरोधात मी उभी राहू शकते.
थोडक्यात काय पुन्हा एकदा निवड की ह्या आम्ही मालिका का लिहितो, तर त्या 98 वाईट मेसेजेस कडे आम्ही लक्ष देत नाही, ते जे दोन महत्वाचे मेसेजेस असतात ते आमच्याकडे येतात आणि म्हणून आम्ही मालिका लिहितो. जेव्हा आमच्याकडे दोघं जण कोणीतरी असं सांगत येतात की आमच्या घरातल्या म्हाताऱ्यांना रोज संध्याकाळी 7 ते रात्री 10 तुमच्या मालिकांमुळे घरबसल्या एंटरटेनमेंट मिळते, आम्हाला त्यांना घेऊन कुठेतरी एखाद्या मॉलमध्ये नेणं शक्य नसतं, आम्हाला त्यांना सिनेमा बघायला नेणं शक्य नसतं. कारण एकतर तुम्ही घराबाहेर गेलात आणि सिनेमा बघायला संपूर्ण कुटुंब म्हणून गेलात तर 2000 खाली हल्ली खर्च होत नाही. पण तुमची टेलिव्हिजन इंडस्ट्री आम्हाला घरबसल्या आमच्या घरातल्या लोकांना फुकटात एंटरटेनमेंट देते, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आम्ही तेवढ्या चांगल्या ज्या कमेंट्स असतात, प्रतिक्रिया असतात, तेवढ्यांचीच निवड करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की निवड फार महत्वाची आहे जी आज गणेशजींनी केलेली आहे. आणि त्यांनी इतके उत्तम पाहुणेही निवडून वेचून बोलवले आहेत आणि अर्थातच तुम्ही सगळे सन्मानार्थी सत्कारार्थी, सगळ्यांचं पुन्हा पुन्हा मनपूर्वक अभिनंदन. ही काही स्पर्धा नव्हती की तुम्ही काही जिंकला आहात, हे अनेक वर्षांच्या कामाचा झालेला सत्कार आहे, त्यामुळे ह्याचं महत्त्व जास्त आहे. आणि मी पुन्हा एकदा आभार मानते गणेशजींचे की मला इथे बोलवलं, कारण जसं सोमण सर म्हणाले तसं की ह्या निमित्ताने आम्हालाही आमच्या छोट्याशा जगाच्या पलीकडे काय जगात सुरू आहे, लोक काय करतायत, काय प्रकारचं काम करतायत, किती मोठं काम करतायत आणि किती निस्वार्थीपणे काम करतायत. आता रोज झाडांना जाऊन पाणी घालणं, ह्यातून पुढच्या 4 पिढ्यांना हा ह्याचा झाला तर फायदा होणार आहे, आपल्याला नाही होणार आहे, ही किती मोठी गोष्ट आहे. अशा असंख्य संस्था, असंख्य माणसं जे काम करत असतात ते बघण्याची संधी आम्हाला अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून मिळते आणि म्हणून आम्ही आवर्जून येतो. पण त्यांनी बोलवलं याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. पुंडेसाहेब तुमचे मनापासून आभार, कारण तुमच्यामुळे मी आज इथे आले. आणि पुन्हा एकदा असं काही असेल तर पनवेलला जरूर बोलवा, मी नक्की येईल. स्टेज जरा उंच आहे, छत खाली आहे, ते कशासाठी ठेवलं आहे की जी उंच माणसं आहेत त्यांनी नम्र राहावं म्हणून कदाचित ठेवलेलं असेल असं मी म्हणतो. पनवेलकरांनो, तुमचा उत्साह बघून मला वाटायला लागलं की पनवेलला येऊन राहायला पाहिजे. दुसरं गणेश पुरीसारखे खरं सांगतो मी, भारत देश कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीये. काय होत या मीडियामध्ये निगेटिव्ह बातम्या गणेश कोळी सोडून त्या निगेटिव्ह बातम्या असतात ना, त्या तरुण मुलांना वाटतं आपला देश कुठे चाललेला आहे, काय चाललंय, बरोबर. कधी कधी असं वाटतं फ्रस्ट्रेशन, नैराश्य येत. विशेषतः राजकारणातलं चित्र बघितलं त्या अधिक वाईट वाटत, महाराष्ट्र काय भारत. पण तसं नाहीये. ज्या देशामध्ये काही लोकांना, माझं वय 83 आहे, 83, त्यामुळे मी सांगू शकतो ज्येष्ठ लोकांना माहीत असेल, या देशामध्ये जे धान्य तयार व्हायचं ते पुरायचं नाही जनतेला. अमेरिकेकडे हात पसरायला लागायचा भिकाऱ्यासारखा साहेब, आणि ते डुकरी द्यायचे ज्वारी बिलो लाल ज्वारी, आणि ती रेशनिंग वरती तुम्ही आणलेली असेल. एक काळ असा होता तांदूळ मिळत नसे की पनवेलवरून आम्हाला न्यायचा आला तर 2 किलो न्यायला परवानगी होती एसटीतून चेक करायचे. आज शेती क्षेत्रामध्ये वैज्ञानिक एवढी प्रगती झाली आहे की भारत देश वाढत्या जनतेला अन्नधान्य पुरवून एक्सपोर्ट करतो आपण परदेशात, आपण कमी नाही होत. या देशामध्ये साधी सुई निर्माण होत नव्हती स्वातंत्र्य पूर्व काळात. तुमच्या आमच्या घरामध्ये पंप मारायचा स्टोव्ह असायचा, त्याच्यावर लिहिलं होतं मेड इन स्वीडन. स्वीडन कुठे देश आहे आणि आपला देश कुठे आहे. पंप मारायचा स्टोव्ह भडकायचा, मग तो पिन मारायची त्याला, जुन्या लोकांना आठवत असेल. आज चांद्रयान 3 जे चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला जगातील, कमी नाही होत.
ते संपूर्ण चांद्रयान 3 भारत देशानं तयार केलेलं होत. एकही भाग परदेशी नव्हता त्याचा. कमी नाही होत आपण. जगामध्ये बुद्धिमत्तेमध्ये आपण पुढे आहोत, कमी नाही होत. पण काय होत, हे सगळं निगेटिव्ह झाल्यानंतर तरुणांच्या मनामध्ये फ्रस्ट्रेशन येत, नैराश्य येत. पण पनवेल आल्यानंतर मला जरा बरं वाटत की गणेश कोळी सारखे शाबासकी देणारे माणसं आहेत. शाबासकी देणार गणेश कोळी यांना आपण बहुतेक जण 16 वर्ष ओळखत असाल. मी 20 वर्ष अगोदर पासून ओळखतोय. कॉलेजमध्ये एक आदर्श विद्यार्थी म्हणून त्याचं नाव होतं आणि आयुष्याला सुरुवात केली ती आदर्श म्हणूनच केली आणि आजपर्यंत सुद्धा आदर्श म्हणूनच राहिलेला आहे. आपण ज्यावेळी हा सोहळा पाहतो त्यावेळी आपल्याला लक्षात आलं असेल की या संपादकाची पोच कुठपर्यंत आहे, कुठपर्यंत जायला पाहिजे, कशा पद्धतीनं काम करायला पाहिजे आणि काय केलं पाहिजे समाजासाठी, ते पत्रकार या नात्यानं जर पाहिलं तर गणेश कोळी यांची उंची फार मोठी आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. आपण शोधतो, माणसंही शोधतो, तुम्ही आम्ही सगळे शोधतो आणि अनेक पत्रकार पण शोधतात, पण असा सोहळा फार कमी ठिकाणी पाहायला मिळतो. रामशेठ असतील, प्रशांतदादा असेल, महेंद्र असेल, प्रीतमदादा असेल, ही सगळी मंडळी सगळ्या पक्षाची गणेश कोळी यांना का मानतात हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल आणि मला पडतो की नाही. त्याच्या प्रत्येक अंक म्हणा, प्रत्येक दिवाळी अंक म्हणा, त्याच्यामध्ये त्यानं सगळ्या दिशेनं पाहिलेलं असतं आणि सगळ्या दिशेनं लेखन घेतलेलं असतं. स्पर्धा सुद्धा आयोजित केली, किती उत्तम स्पर्धा केली. काय हवा आम्हाला पनवेलला ते मांडण्याचं काम त्याची दूरदृष्टी आहे की येणाऱ्या आमदारांनी, येणाऱ्या खासदारांनी काय करायला पाहिजे ते माझ्या अंकातून वाचायला मिळेल आणि ते करा अशा पद्धतीनं तो देतो आहे. त्याचं लेखन पहिल्यापासून शुद्ध आणि त्याचप्रमाणे विचार शुद्ध असतात आणि त्यामुळे तो नेहमी मला प्रभावित करत राहिलेला. आमच्या संघटनेमध्ये कोमसापमध्ये त्याला मानाचं स्थान आहे. एक मोठा कार्यक्रम करणारा, चांगल्या पद्धतीचा आदर्श राखणारा आणि व्यवस्थित संबंध ठेवणारा, मग तो साहित्य क्षेत्रामध्ये असो, वृत्तमंत्री क्षेत्रामध्ये असो किंवा राजकीय क्षेत्रामध्ये असो, राजकारण हा त्याचा फारसा विषय नाही. मग आमच्या अरविंदबाई समोर आहेत आणि त्यांना माहिती आहे कशा पद्धतीनं आणि असा कार्यकर्ता मिळणं, असा मित्र मिळणं आणि असा संघटक मिळणं हे आमच्यासारख्याचं भाग्य आहे. त्यामुळे त्याला आशीर्वाद देऊन आणि सगळ्यांच्या इच्छा देऊन मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.